त्यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असते तर ते दूर होऊ शकतात. शेवटी शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना आवाहन केलं आहे, मी त्यांना अनेकदा, की आपण आधी मुंबईला या आणि चर्चा करू. तिथे जाऊन चर्चा करणं हे शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. आपण सगळे मुंबईला या. अनेक आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रार केली, आपल्याला माहितीसाठी सांगतो. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख त्यांच्या पत्नीनं तक्रार केली आहे की त्यांना जबरदस्तीनं त्यांचं अपहरण करून त्यांना सुरतला नेलेलं आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. आतापर्यंत अशा 9 आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि हे असंच चालू राहील तर मुंबई पोलिसांना या संदर्भात कठोर ॲक्शन घ्यावी लागेल, ते सगळ्यांना माहिती आहे. साहेब, एकनाथ शिंदेनी ट्विट केलं आहे. दुसरं असं आहे की अजून हे सरकार 2.5 वर्ष ठामपणे चालेल आणि कोणालाही पोटनिवडणूक नको आहे. जर अशा प्रकारे कोणी पोटनिवडणूक लादण्याचा प्रयत्न करत असेल तर यात आमदारांचं नुकसान आहे. आमदार घाबरलेले आहेत. आमदारांनी आम्हाला कळवलं आहे की काही करून पोटनिवडणुकीला सामोरे जाऊ, निवडणुकांना सामोरे जाऊ नका. तेव्हा आमदारांनी त्यांचं हित पाहावं आणि निर्णय घ्यावा. नक्कीच देशभरातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंना आम्हाला सगळ्यांना दूरध्वनीवरून संवाद साधलेला आहे आणि प्रत्येकाने सांगितलेलं आहे की हे सरकार टिकवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. भारतीय जनता पक्षाने जे काय मध्य प्रदेश, राजस्थान, पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये जे काय ऑपरेशन लोटस सुरू केलं आहे गुजरातच्या भूमीवरून, आम्ही त्यांच्याशी सामना करू. एकनाथ शिंदेनी प्रस्ताव पाठवलाय, तो पोहोचलाय? इथे प्रस्तावाला स्थान नाही. शिवसेनेमध्ये अशा प्रकारचे